इथे झोप व्यवस्थित झाली ना तुझी? काय वाटतंय माझ्याकडे पाहून? हेच की तुझा डोळ्याला डोळा लागला नाहीये काल रात्री. आज सत्यामध्ये जो काही चांगला वाईट बदल झालाय ना तो तुझ्यामुळे झालाय. आणि आता तर काय, धर्मांतर करायला सुद्धा तयार झालाय तो. एक खरं सांगशील, तू अस्लम भाईच्या भीतीने धर्मांतराचा निर्णय घेत नाहीयेस ना? कोणा अस्लम भाई? तो लग्नात दंगा करणारा गुंड? त्याला भीत नाही मी. मला फक्त तुझी काळजी आहे आणि फक्त तुझ्यासाठी मी धर्मांतर करायला तयार झालोय. हिच्यामुळे? म्हणजे माझ्या तोंडून निघालेल्या काही चुकीच्या रिएक्शन मुळे खूप मोठा घोळ झाला होता. पण आता मी धर्मालाही आमच्या प्रेमाच्या आड येऊ देणार नाहीये. I'm sorry सत्य. आणि तिकडे मागे ते खड्डे कसले केले? ते नवीन झाड लावण्यासाठी. तो इथल्याच परिसरात कुठेतरी लपला असला पाहिजे आणि आपल्याला तो लवकर सापडला पाहिजे, कारण तो काहीतरी करायचा आणि त्याच्या मागावर असणारे गुंड त्याचं काहीतरी करायचं. तुम्हाला सांगू इन्स्पेक्टर, त्याला कोणीतरी मदत करत आहे, त्याशिवाय तो या अनोळखी गावात लपून राहणं शक्य नाही. त्याला शोधून काढूच आपण. लवकर काहीतरी केलं पाहिजे. काय चुकलं आपलं रे? काय चुकलं? हा पोरगा सारखा घरातून पळून जातो, मग त्याला शोधत बसा, इकडे जा तिकडे जा, वणवण 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 फिरतायत. पोलिसांना विचारलं की त्यांचं एकच उत्तर, शोध चालू आहे, तपास चालू आहे, तपास चालू आहे. असलमने त्याची माणसं सगळीकडे पेरली आहेत साहेब, त्या पोराची शोधाशोध चालू आहे आणि पक्याची गँग तर फुल तयारीत आहे, फक्त मोक्याची वाट बघतात. भडका केव्हाही होऊ शकतो साहेब. ठीक आहे, जा तू आणि पुढच्या वेळेला फोन वरून पाहतो. नाही नाही सर, स्थिती तणावपूर्ण आहे परंतु नियंत्रणात आहे सर. नाही, दोन गटामध्ये तणाव आहे सर. नाही नाही नाही, धार्मिक रंग नाहीये सर त्याला. आम्ही अलर्ट आहोत अँड आय विल अपडेट. थँक्यू व्हेरी मच. प्रकरण वरपर्यंत पोहोचलंय, कदाचित या लग्नामुळं गावात रक्ताची पाठ वाहिली नाही म्हणजे नशीब. कॉन्स्टेबल ठोंबरे, राईट हो स्टॉप, आय वॉन्ट राईट नाउ. बाहेर वातावरण चांगलं नाहीये हो, तुम्ही बाहेर जाऊ नका. आपल्या समीरलाच बघा ना, थोडक्यात बचावलाय तो. काय करणार फातिमा, आपलेच दात आणि आपलेच ओठ. मी रेहाना मावशीला पण सांगितलंय बाहेर जाऊ नको, आत खोलीत जाऊन बैस म्हणून. अगं पण तुमची जी काय कामं असतील ती तुम्ही फोनवर करा, मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. म्हणजे या पोराच्या मस्तीमुळे आमचं घराबाहेर पडणं बंद? हा बघितलं ना, नीच कशी आग लावली सगळीकडे आणि बिळात बसलाय लपून. समोर दिसू तर देतो, गोळी घालतो त्याच्या डोक्यात. हे बघ, तू घराबाहेर पडू नकोस, गावात तणाव आहे म्हणे. मला सांग, तू परत यायला निघत नाहीस ना आता? नाही, पण तुम्हाला कसं माहित? अगं न्यूज मध्ये दाखवतायत ना, महाड मध्ये तणाव आहे. आणि सगळं व्यवस्थित पार पडलं ना? हो. अमृता कशी आहे, खुश आहे ना? म्हणजे काय हो. आणि तुम्ही सारखी काळजी करून फोन करू नका. हो पण तू घरातच राहा आणि निघायच्या आधी मला फोन कर. कुठल्याही परिस्थितीत तणाव निवळल्याशिवाय बाहेर पडू नकोस. बाबा टीव्हीवर काही सांगितलं का, म्हणजे कशामुळे झालं वगैरे? ते महत्वाचं नसतंच ग, कोणीतरी एक गाढवपणा करत आणि त्याचा त्रास सगळ्यांना भोगायला लागतो. पण तू काळजी घ्या, सांभाळून राहा. प्रकरण एवढं वाढलंय, बाप रे, बातमी टीव्हीवरही गेलीय. गॉड हेल्प अस, सगळं खूपच सिरियस होत चाललंय. काय करावं समजतच नाहीये, काहीतरी ब्लास्ट होणार आहे असं वाटतंय.